नमस्कार, मी पंजाब बँक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज आहे 27 एप्रिल 2023। आपण राज्यामध्ये एक अंदाज दिला होता की 25 तारखेपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस आणि गारपीट होणार आहे, तर तसा झाला। पण सर्व शेतकऱ्याला आणखीन एक तातडीचा अंदाज देतो। आज आहे 27 एप्रिल, आज 27 एप्रिल, उद्या 28 आणि 29 आणि 30 एप्रिल पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे, कारण की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज उद्या परवा 3 दिवस आणखीन मध्ये पावसाची शक्यता आहे, गारपीट देखील होणार आहे, विजेचे कडकडाटासह पाऊस पडणार आहे, म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली, आजपासूनची बघितली तर आज म्हणजे 27 एप्रिलला म्हणजे राज्यामध्ये आज लातूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, तसेच बीड जिल्हा, तसेच नांदेड जिल्हा, परभणी, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, तसेच जालना आणि संभाजी नगरचा अर्धा भाग, तर या भागामध्ये आज म्हणजे ह्या 3 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे। काही काही भागामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि उर्वरित राज्यामध्ये पूर्व म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे एवढा काही पाऊस पडणार नाही, फक्त थोडा रिमझिम पडणार आहे, म्हणजे एवढं म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी काही घाबरून जायची गरज नाही। पण काय झालं, आज मध्ये इकडे दक्षिण भाग जर धरला तर सातारा सांगलीकडे देखील 29 आणि 30 एप्रिलला त्या भागात देखील पाऊस पडणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं समजा बेदाना रॅकवर असं तर त्यांनी त्या बेदानाची काळजी घ्यावी। त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 1 तारखे तसं तो वातावरण 4 तारखेपासून थोडं खराबच राहणार आहे, पण 4 तारखे म्हणजे 1 मे 2 मे 3 मे पर्यंत राज्यात फक्त पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे आणि विदर्भामध्ये राहील थोडा तुरळक भागात, पण सगळीकडे पडणार नाही, त्याच्यामुळे काही घाबरायचे नाही। म्हणून हा सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत तातडीचा अंदाज दिलेला आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पाऊस जास्त असल्यामुळे एक परिस्थिती वाली, या अवकाळी पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, माझी सर्व शेतकऱ्याला कळकळीची विनंती आहे, विजा चमकत असताना तुम्ही शेळ्या मेंढ्या घेऊन आपलं झाडाखाली उभा राहू नका। तुम्ही जर शेळ्या मेंढ्या घेऊन झाडाखाली उभे राहिले तर बिलकुल वीज तिथं पडत असते, म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं। सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं, विजा चमकत असताना आपलं घर जवळ करा आणि स्वतःचं नुकसान आपलं स्वतःचं जीवाचं संरक्षण करा। तर सर्वांना सांगू इच्छितो की हा पाऊस फक्त विदर्भ आणि मराठवाडा आणि पूर्व विदर्भातच पडणार आहे, म्हणून या 3 विभागातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचे। सर्व दूर नसणारे, फक्त भाग बदलत पडणार आहे, अवकाळी पडणार आहे, जिथं पाऊस नाही पडला तिथं जोरानं वारं सुटणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करा, वाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्या। आणि त्याच्यानंतर आपली जनावरे जवळपास 1 तारखेपर्यंत शेतात बांधूच नका, घरी आणा आणि आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या। अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच 1 मेसेज दिला जाईल।